अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अर्थसहाय्याचं आश्वासन देण्याबरोबरच राज्य शिखर बँकेकडून थकित कर्जापोटी सुरू असलेली कारवाई थांबवण्याचं प्रलोभन दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला. या प्रकरणी फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सक्रिय होते. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहित पाटील यांचा प्रचारही सुरू केला होता. दरम्यान राज्य सरकारनं शिखर बँकेच्या माध्यमातून थकित कर्जापोटी पाटील यांचा कारखाना सील केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी अभिजित पाटलांशी संपर्क साधून त्यांच्या कारखान्याला थकित कर्जापोटी मदत करण्याचं प्रलोभन दाखवत सुरू असलेली कारवाई थांबवण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर अभिजित पाटील यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. तसेच साखर कारखाना सभासदांच्या बैठकीत महायुतीला मतदान करण्याचा ठराव देखील केलाय. निवडणूक काळात फडणवीस यांनी दबाव तंत्राचा वापर करून एक प्रकारे आमिष व प्रलोभन दाखवलंय. हा आचारसंहितेचा भंग असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.